शेतकरी बंधूंनो आणि शेतकरी पुत्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 4 नोव्हेंबर 2020 कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांचा अतिशय महत्त्वाचा GR हा आलेला आहे. कृषी विभागाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनेचा जर आता आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो, आपल्याला MahaDBT या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो, कृषी विभागाच्या जेवढ्या काही योजना आहेत, त्या योजना MahaDBT जे की MahaDBT आपले सरकारच्या माध्यमातून पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, त्या पोर्टलवर आपण आलेलो आहोत बघा मित्रांनो. आणि येथे शेतकरी योजना या टॅबखाली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकी उप अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी सवलत स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो MahaDBT MahaIT.government.in या वेबसाईटवर आता जावं लागणार आहे. आणि तेथे आपण आपला युजर आय डी पासवर्ड तयार करून लॉग इन करून संबंधित योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. त्याबद्दलचा हा आजचा 4 नोव्हेंबर 2020 GR आलेला आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, या चालू वर्षापासून या सर्व योजना या MahaDBT पोर्टलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांकरिता उपलब्ध होणार आहेत आणि त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सन 2020-21 पासून कृषी विभागाच्या योजनांची MahaDBT पोर्टलद्वारे अंमलबजावणी सुरू करण्यास शासन मान्यता देत आहे आणि शासनाने ती मान्यता आज दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो बघू शकता आपण, योजनेचं नाव दिलेलं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तेलबिया पिके, अन्नधान्य पिके, वाणिज्य पिके आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना. तर या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला MahaDBT पोर्टलवर जायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर उजव्या बाजूला शेतकरी योजना आपल्याला दिसतात, त्या टॅबवर जायचं आहे. त्या टॅबवर गेल्याच्यानंतर प्रथम आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे, आपला अकाउंट तयार करायचा आहे. अकाउंट तयार केल्याच्यानंतर आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यायचा आहे. प्रमाणित झाल्याच्यानंतर आपल्याला एक युजर नेम पासवर्ड तिथे तयार होईल. तो युजर नेम आणि पासवर्ड यूज करून आपल्याला पाहिजे त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता. वैयक्तिक तपशील गटाची माहिती आपल्याला भरायची आहे. वैयक्तिक लाभार्थ्याची माहिती तिथे भरायची आहे. त्यामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता ह्या सर्व गोष्टी तिथे अंतर्भूत करायच्या आहेत. कुटुंबातील सदस्य संख्या, शेतावरील वीज उपलब्धता, सिंचन स्तोत्र या सर्व गोष्टी तिथे भरायच्या आहेत. यानंतर कृषी विभागाच्या विविध बाबींना अर्ज करणे, कशाप्रकारे अर्ज करू शकता तुम्ही बघा. कृषी घटक आणि समाविष्ट बाबी इथे दिलेल्या आहेत. कृषी यांत्रिकीकरण याच्यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, मनुष्य आणि बैलचलित अवजारे, स्वयंचलित यंत्र अवजारे, प्रक्रिया युनिट्स आणि ह्या सर्व गोष्टीचा अंतर्भूत हा कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये होणार आहे. सिंचन आणि साधने आणि सुविधा हे घटक तिथे आहे. तिथे सिंचन, सूक्ष्म सिंचन, शेततळ्यास प्लास्टिक अस्तीकरण, पाईप, पंपसेट हे सर्व तिथे असणार आहे. यानंतर आपण बघू शकता बियाणे, औषधे आणि खतं यासाठी इथे एक घटक दिलेला आहे. तुम्हाला जर बियाणे, औषध, खतं पाहिजे असतील तर इथे जायचं आहे. फलोत्पादनाचा लाभ घ्यायचा असेल तर फळबाग लागवड, काढणी, पश्चात व्यवस्थापन, रोपवाटिका, कांदा चाळ, संरक्षित शेती, हरितगृह, शेडनेट, गृह एकात्मिक साखळी प्रकल्प यासाठी फलोत्पादन हे आपल्याला निवडायचं आहे. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना इथे नवीन विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्ती करणे, बोरवेल आणि इतर सर्व गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. शेतकऱ्यांनी, शेतकरी गट किंवा FPO संस्था यांना यांचासुद्धा वापर इथे होऊ शकतो. इथे अर्ज शुल्क बघू शकता. अर्ज शुल्क दिलेलं आहे फक्त 23 रुपये. फक्त आपल्याला 23 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि या योजनेमध्ये समाविष्ट व्हायचे आहेत. इथे एकत्रित आपली सर्व माहिती संगणीकृत केली जाणार आहे आणि त्या माध्यमातून कागदपत्राची आपल्या पडताळणी होईल, व्हेरिफिकेशन होईल. आवश्यक सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला DBT पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला फायनल ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे आणि नंतर हे अर्ज छाननी होतील, पडताळणी होतील. तसा SMS तुम्हाला येईल तुमच्या मोबाईल क्रमांकावर आणि तुम्ही या योजनेचा पात्र आहात किंवा नाही ते कळवलं जाईल.
अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा जी आर शेतकरी बांधवांकरिता आहे. अखेर महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना राज्य शासनाने आज मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे आता आपण महा डीबीटी पोर्टलवर आपल्याला पाहिजे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. सविस्तर जी आर मी आपल्याला उपलब्ध करून देतो आहे, त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजेच व्हिडिओच्या खाली उपलब्ध करून देतो. आपण सविस्तरपणे हा जी आर वाचायचा आहे आणि आवश्यक त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे. यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी आहे, जवळपास 50 ते 75% आपल्याला या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाकडून सबसिडी मिळते. अतिशय चांगली ही योजना आहे, कुठेही करप्शन नाही आहे, कोणाला 1 रुपयाही द्यायची गरज नाही आहे, कुठेही चकरा मारायची गरज नाही आहे. आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो, याविषयी आपल्याला काही अडचण असेल, शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास भेट देऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो धन्यवाद. अशा प्रकारचा हा जी आर आहे.